तसं वाजीतच राहिलो आजपर्यंत. फक्त 7 वर्ष आता पण झालो. काय वाजवत होते ते? पखवाज. पखवाज पखवाज म्हणजे मूर्तू. 1800 वयापासून विचार करा तुम्ही. आता माझी वय किती आले? तसं वाजीतच राहिलो आजपर्यंत. फक्त 7 वर्ष आता पण झालो. लोककलेतून समाजाचं प्रबोधन लोक कलावंत करीत असतात. या कलेतून त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन नसल्याने आर्थिक परिस्थिती नाजूक होते. वृद्ध अवस्थेत समाज कल्याण विभागाकडून लोक कलावंत मानधन योजनेचा ह्या कलावंतांना लाभ मिळाला तर जगण्यासाठीचा मोठा आधार मिळेल. गिरणारा हरसूर नाशिक असं मागून खायचं. तुम्ही कलाकार आहे म्हणून तुम्हाला कोणी मदत केली नाही का? कोणीच नाही. आजपर्यंत आम्ही किती वेळेस कागदपत्र केले, निराधारीचे म्हणते ना ते सुद्धा केले, ते पण बंद केले तर ते पण दिले नाही. पुढे म्हणजे पुढे दिले असते तर आलं असतं ना आम्हाला. घर स्वतःच आहे का तुमचं? नाही, अंगणवाडी सरकारी. ती गळते म्हणून आम्ही राहतो. घर नाही आम्हाला काहीच. पेन्शन योजना जर लागू झाली तर काय होईल? अहो मग ताई चांगलं होईल ना. मग आम्ही त्याच्यामध्ये पाहिजे, आमचं करायला पाहिजे ना. आम्ही त्याच्यामध्ये मग आमचं भागून घेऊ. काहीतरी आमचं मग भागून दवाखाना किंवा काही असं तसं. लोककलेतून समाजाचं प्रबोधन करणारे हिरामुन बाबा हलगुंडे यांच्यावर भीक मागण्याची वेळ येऊ नये यासाठी मी नाशिक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना भेटणार आहे व लोककलावंत योजनेची मागणी करणार आहे. आपणही नाशिक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना फोन करून मागणी करा. त्यांचा नंबर आहे 0253-25083-89. मी माया कोणगाव महाराष्ट्रातून इंडिया अनहर्ड साठी.